कोल्हापुरातील उमा टॉकीज परिसरातील सिद्धिविनायक मंदिराजवळ संजय डी कदम यांच्या हॉटेल देवगिरीचं उद्घाटन आज मोठ्या थाटात पार पडलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत संजय डी कदम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योजक संजय डी कदम सोहम कदम जयेशभाई कदम उदय कदम आणि कदम कुटुंबियांच्या वतीनं उमा टॉकीज परिसरातील सिद्धिविनायक मंदिराजवळ पाच मजली इमारतीत भव्य अशा हॉटेल देवगिरीची उभारणी करण्यात आली आहे ए सी नॉन ए सी डिलक्स रूमसह हॅशटॅग कोल्हापुरी थाळी कबाब आणि बिर्याणीची मेजवानी या हॉटेलमध्ये सुरू करण्यात आली आहे या भव्य देवगिरी हॉटेलचं उद्घाटन आज सायंकाळी डॉ डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ संजय डी पाटील माजी आमदार श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि दैनिक पुढारीचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ योगेश जाधव यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात करण्यात आलं यावेळी या प्रमुख मान्यवरांनी या देवगिरी हॉटेलची पाहणी करून हॉटेलमधील सुव्यवस्था आणि प्रशस्तपणाचं कौतुक केलं या प्रसंगी हॉटेलचे मालक संजय कदम सोहम कदम भाई कदम उदय कदम विनय नलावडे तेज घाटगे अभिजीत मगदुम नवीन मेंच सचिन झंवर शिवाजी मोहिते विजय देवणे रवी किरण इंगवले हरिदास सोनवणे संजय वाईकर किरण शिराळे आदित्य बेडेकर बाळासाहेब कलशेट्टी अर्जुन माने कर्नल खरात दुर्गेश लिंगरस वसंतराव मुळीक अवधूत पाटील बाबा पार्टे दत्ता टिपुगडे दिलीप पवार दिलीप देसाई आमदार जयंत आसगावकर नंदकुमार मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान आमदार ऋतुराज पाटील यांनीही या देवगिरी हॉटेलला भेट देऊन संजय डी कदम यांना शुभेच्छा दिल्या कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी झाली होती रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता